घरकुल प्रकरणी तसेच गोर गरीब जनतेच्या विविध समस्यांबाबत शिवसेना उपजिल्हाधिकारी प्रमुख दिलीप बोचे हे सपत्नीक दिनांक 19 ऑक्टोबर 2020 अकोट नगर परिषदेच्या प्रांगणात शेकडो लाभार्थ्यांसह आमरण उपोषणाला बसले असता काल पालकमंत्री बच्चू कडू आमदार नितीन देशमुख यांनी या उपोषणाची गंभीर दखल घेत तात्काळ अकोला जिल्हाधिकारी अकोट उपविभागीय अधिकारी अकोट तसेच अकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याशी वरील नमूद केलेल्या मुख्य मागण्यांसंदर्भात दूरध्वनीवरून सकारात्मक चर्चा केली. त्यामध्ये सर्वसामान्य जनतेला योग्य न्याय मिळाला पाहिजे ही भावना ठेवत योग्य त्या सूचना दिल्या. या प्रभावी व लोकहिताच्या आंदोलनाला काल उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, नगर परिषद मुख्याधिकारी गोपीचंद्र पवार, नगरपालिका अभियंता उमेश माळी यांनी 7 वाजता यांच्या हातून निंबू शरबत घेऊन उपोषण सोडण्यात आले. तसेच भेट देत दिलीप बोचे यांच्या सर्व मागण्यांबाबत उपस्थितांसमोर चर्चा करून लेखी स्वरूपात देत मागण्या मान्य केल्या. या आंदोलनात आमदार नितीन देशमुख, आमदार गोपी किशन बाजोरिया, माजी आमदार संजय कावंडे यांनी याबाबत जी आवश्यक मदत लागणार त्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून ह्या मागण्या मंजूर करण्याचे कळविले. या दरम्यान कालपासून विविध पक्षातील नेते तथा पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी तालुक्यातील ज्येष्ठ प्रबोधनकार, साहित्यिक, पत्रकार, लेखक, कवी, समाजसेवक यांनी सुद्धा या आंदोलनात सक्रिय सहभाग होत आपला पाठिंबा दर्शविला. त्यामध्ये आज प्रामुख्याने राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराज, जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी अध्यक्ष हिदायत पटेल, हभप विठ्ठल महाराज साबळे, हबप गणेश महाराज शेटे, असंघटित कामगार सेल काँग्रेसचे अध्यक्ष बद्रू जम्मा, माजी नगराध्यक्ष गिरीशमोहन गांधी, जिल्हा परिषद सदस्य गजानन डाफे, शिवसेना जिल्हा संघटिका मायाताई म्हैसने, तालुका प्रमुख श्याम गावंडे, प्रहार उपजिल्हा प्रमुख निखिल गावंडे, इतर विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला होता. तेजस्वी बांधू बांधू आम्ही कामं करून घेतो, परंतु आता परिस्थिती अशी ती झाली की या महाराष्ट्रात नगरपालिकेपासून तो शेवटच्या टप्प्यापर्यंत केंद्रापर्यंत भाजपची सत्ता आहे. परिस्थिती यांची अशी आहे की त्यावेळेस लोकांनी किंवा आपल्याला नगरपालिकेची एका सत्ताची माणसं मिळून द्या, आमदारीचा एका सत्ता अधिकार मिळून द्या, खासदारी एका पार्टीला मिळून द्या, अशा परिस्थितीवर लोकांनी एक हार्दी इथे भाजपची आधी सत्ता दिली. परंतु मित्र सत्तेत एवढे वाहून गेले, सत्तेचा मासा एवढे चांगला गेले की एवढे सत्ताच मिळून द्या लोकांना. या नगरपालिकेचे नगरसेवक मिळून आलेल्या सध्या हे फक्तच मिळून आलेलं आहे. एक रुपयांना खर्च करता लोकांनी याचा विश्वास टाकला, त्यांनी मिळून दिला. परंतु मिळून आल्यानंतर आज हे अशा पद्धतीने लागून आल्या लोकांसोबत की फक्त आमची ठेकेदारी कशी साजरी होईल, आमची दुकानदारं कसं चालू होतील, ज्या पलीकडे या लोकांनी तुमच्या समस्येची काही हिरवळ आलेली आहे. इतके लहान विषय आज अनेक कुटुंब असे आहेत, अनेक लोक असे आहेत, तेव्हा 4 वर्ष अगोदर सत्री दाखवलं सर्व लोकांना आठवड्यात लोकांना सर्वांना घरं, सर्वांना घरं, सर्वांना घरं, सर्वांना घरं. तिथे आमदार प्रकाश भारतांकडे तेव्हा सुद्धा मोठमोठ्याने नारे गेले, सत्ता समाज, सत्ता विकास, सर्वांना घरे. आणि त्या देशमध्ये प्रत्येक गरीब माणसानं, प्रत्येक गरीब माणसाला एक आपला असा एक आत्मविश्वास मिळवा की नाही बा आता आम्हाला काहीतरी वर्षी भेटेल, आता आमच्या हक्काचे लग्नाचे मिळून आले. लोकांनी अर्ज भरून घेतले, लोकांनी 100-100 रुपये घेऊन घेतले आहे ना, पण परिस्थिती अशी आहे की आज 4 वर्ष झाली, 4 वर्षात फक्त 400 लोकांनी घरच मिळले. तुम्हाला किती लोकांना घरकुल भेटेल तर बघायला अरे मग तुम्हाला डोळ्याचं पाणी आहे की नाही पाणी आहे.
मिजोरम राज्य जाना फाइल में भरा गया जा रहा है आराम करने के लिए हाँ भारे फंड बस ही भारे सही सही और थोड़ी हिम्मत वाला एमसीएन न्यूज़ करीता संजय गौरी अकोट ग्रामीण।